मित्रांनो, हे केरळ नाही, आपला सिंधुदुर्ग. एकीकडे सह्याद्री आणि एकीकडे समुद्र, आणि त्यात वसलेली आपली ही कोकणाची भूमी आणि आत्ताचं हे वातावरण. पाऊस थोडासा कमी झाला आहे, ऊन पावसाचा श्रावणातला खेळ सुरू झाला आहे. हे असं स्वर्गीय कोकण पाहायला रान माणसांसोबत नक्की या. कोकण आपलंच असं. तर मित्रो नमस्कार, कोकणी रान माणूस सोबतचा कोकणातला स्वर्गीय प्रवास तुम्हाला आजपर्यंत घडवत आलो. आणि बघता बघता आज आपला जो परिवार आहे तो 1 लाखाच्या पार गेला. आणि यूट्यूबकडून एक आमच्यासाठी सरप्राईज आलं, आणि ते होतं सिल्वर प्ले बटनचं. खरं तर कंटिन्युअसली काम करत असताना किंवा फळाची अपेक्षा न धरता काम करत असताना तुम्हाला त्याची कधी फळं मिळायला लागतात आणि कधी तुम्ही ग्रो होत जाता याची जाणीवही होत नाही. आणि खरोखर एका गोष्टीचा खूप आनंद होतो की कोकणासाठी काम करत असताना किंवा कोकणात काम करत असताना आणि कोकणामुळे काम करत असताना त्या मोठ्या संख्येने आपल्याला लोक फॉलो करताय, सबस्क्राईब करताय. तर ह्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट असा होतो की कोकणाचा आवाज आज कुठेतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतोय. म्हणूनच मित्रो, ज्यावेळेस मी चिपळूणचा पूर असेल किंवा भूस्खलन असेल असे जे इथले पर्यावरणीय मुद्दे आहेत, ते पर्यावरणीय मुद्दे जेव्हा मांडायला घेतो त्यावेळेस लोक साथ देतात. आणि म्हणूनच यूट्यूबकडे फक्त एक प्लॅटफॉर्म म्हणून, एंटरटेनमेंट म्हणून न बघता कोकणासाठी किंवा महाराष्ट्रासाठी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करता यावं याच्यासाठी आमचं काम सुरू राहील. रानमाणूशी टीम प्रत्यक्षात काय करते आणि नेमकं आम्ही हे व्हिडिओज करत असताना नेमकं मी काय पद्धतीचा अभ्यास करतो आणि काय पद्धतीचे व्हिडिओज मला पुढे करायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पुन्हा एकदा नमस्कार. आत्ता मी बसलो आहे, हे आहे आमच्या सावंतवाडी तालुक्यातलं माणखोल धरण. आणि इथल्याच आमच्या इथल्या सावंत सरांनी इथे खूप छान असा फार्म स्टे तयार केला आहे. लवकरच याचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. स्थानिक लोक खूप छान छान काम करत आहेत, पण त्यांना प्रमोट करण्याची, त्यांचा एक ब्रँड क्रिएट करण्याची गरज आहे. आणि कदाचित आम्ही आज जे काही बोलतोय ते जर इतर लोकांपर्यंत कळत असेल तर निदान हे असे मॉडेल्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. या धरणाच्या बाजूला एक खूप छान जमीन आहे, तिकडे छानपैकी यांची सुपारीची बाग आहे आणि तिकडे हे असे छान छान कॉटेजेस उभे केलेत. खूप छान साकव बांधलाय बघा, तिकडे लाकडी साकव आहे तो आणि त्याचा तितकाच सुंदर असा फील येतोय. हे सगळं दाखवेन तुम्हाला, पण आज खास करून यूट्यूबच्या सिल्वर प्ले बटन जे मिळालंय त्यामागच्या मेहनतीविषयी आणि त्यामागच्या प्रवासाविषयी मी तुम्हाला सांगतो. आत्ता माझ्या हातात एक खूप छान पुस्तक आहे, हे मी सध्या वाचतोय, पर्यावरणीय बुद्धिमत्ता नावाचं, डॉक्टर रुपेश पाटकरांचं. हे आमच्या बांध्यातले रुपेश पाटकर सर की जे गेली अनेक वर्ष एका निस्वार्थी भावनेने पर्यावरणासाठी काम करतात. याआधी मी त्यांचं एक पुस्तक वाचलंय, माझ्या आईची गोष्ट नावाचं, वैदेही पाटकर या त्यांची आई. आणि त्यांनी कळण्याचं आंदोलन असेल, रिलायन्स विरुद्धचं आंदोलन असेल, अशा अनेक कोकणात ज्या वेळेस पर्यावरण या विषयावरती कोणी काम करत नव्हतं, ज्यावेळेस म्हणजे आम्ही एक 4-5 वर्ष झालंय लोकांना सांगतोय की इको सेन्सिटिव्ह झोन काय आहे किंवा माधव गडगे समितीचा अहवाल काय स्वीकारायला हवा आणि नेमकी कोकणाच्या शाश्वत विकासाची काय संकल्पना असायला हवी. पण त्याही आधी ज्यावेळेस कोकणामध्ये मायनिंग सारखे प्रोजेक्ट नुकते येत होते त्यावेळेस अशा लोकांनी लढा दिलाय आणि हे सगळे आमच्यासाठी आदर्श आहेत. तर हे असं छान पुस्तक आहे माझ्याकडे, हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता, त्याचे कॉन्टॅक्ट मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शनमध्ये. तर मला असं वाटतं की या सगळ्याचा म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ करायला सुरुवात केली त्यावेळेस इतरांसारखेच कोकण म्हणजे गरवणे, असं मस्त मासे धरणे, बांगड्याचं तिकलं करणे, अजून काय काय अशा सगळ्या गोष्टी करायचो. त्यानंतर असं लक्षात आलं की बरेच युट्यूबर्स या दिशेनेच प्रवास करतात आणि नाविन्यपूर्णता काही नाही आहे. म्हणजे माशाचे व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला लाईक, शेअर्स आणि सबस्क्रायबर्स खूप मिळतील, कारण तुम्ही त्या गोष्टी अगदी रंजक प्रकारे दाखवत असता, खोल समुद्रात जाऊन मासेमारी करत असता किंवा चंडीची मासेमारी, खूप इंटरेस्टिंग विषय आहेत, म्हणजे कोणालाही बघायला आवडेल. पण कोकण हे एवढंच नाही आहे, तर कोकण या पलीकडे आहे. आणि खरं तर मासेमारीच्या सस्टेनेबल पद्धती दाखवत असताना आपल्याला कदाचित हे रोल मॉडेल्स उचलून कुठेतरी याला इकोटुरिझमशी जोडता येतील का, किंवा इथल्या स्थानिक लोकांच्या जी काही त्यांची डे टू डे लाईफस्टाईल आहे ती कुठेतरी आपण पर्यटकांना दाखवून त्यातून त्यांना 4 पैसे मिळवता येतील का, या भावनेने याला पर्यटनाशी जोडायचा माझा नेहमी प्रयत्न होता. त्यामुळेच मी थोडंफार माझ्या व्हिडिओजमध्ये चेंजेस केले आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला की कोकणातले इको टुरिझम मॉडेल्स प्रमोट करणं. तर त्या अनुषंगाने मी माचळी फार्म स्टेचा एक छान मॉडेल प्रमोट केलं होतं. त्यानंतर आपण एक वानशी फॉरेस्ट होमस्टे, आपला जो मित्र
त्या तिलारीच्या जंगलामध्ये होमस्टे करतोय, त्यानंतर वाईल्ड वन होतं, त्यानंतर आपण एक स्वप्नगंधाचं मॉडेल केलं होतं. बऱ्याच अंशी लोकांच्या अनेक प्रक्रिया असतात, प्रतिक्रिया असतात की जंगल, जंगलात जाऊन तुम्ही काय करताय, जंगलात जाऊन तुम्ही काय राहताय. पण मित्रो, जंगलात राहणाऱ्या माणसांची एक संस्कृती होती की जी आपण झोळंबे गावामध्ये प्रमोट केली आणि ती म्हणजे निकुंज होमस्टेची. त्यानंतर आंबोलीमध्ये पण अनेक होमस्टेज आहेत. आंबोलीमध्ये आपण बघितलं की विस्लिंग वूड्स आहे, अरण्य आहे, मृग आहे, रात्रीचा नाईट ट्रेल केला. तर या अशा काही ऍक्टिव्हिटीज आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे, म्हणजे बेडकांसाठीचं गार्डन तयार करणारे माणगावकर आपण बघितले, होडावडेकर, होडावडे या गावामध्ये. तर अशी अनेक माणसं, किंवा आपण कोकणातला मोगली म्हणून जो प्रमोट केला होता आपल्याच गावातला महादेव राणे. तर मला असं वाटतं की मित्र, कोकणात जे काही कामं होत आहेत त्याला कुठेतरी इतर लोकांसोबत कनेक्ट करणं, त्यामुळे मग प्युअर मराठीत व्हिडिओ करणं आणि हळूहळू मग त्याला हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण व्हिडिओज काही सिरीज आणायच्या आहेत, जेणेकरून आपण आपली भाषा आणि आपली संस्कृती इतर लोकांपर्यंत पोचू शकू. आणि मला वाटतं त्यांच्यासोबत कनेक्ट करण्यासाठी आपल्याला अदर लँग्वेजेसमध्ये सबटायटल्सवरती काम करायला लागेल. आणि ते तुमच्या प्रतिक्रियांमधून मला नेहमीच कळत असतं की याला थोडीफार अजून सुधारायला लागेल. पण आजपर्यंत, म्हणजे हे सिल्वर प्ले बटन हातात येईपर्यंत मी फक्त मोबाईलवरती व्हिडिओ करतोय आणि काइन मास्टर हे ॲप मी वापरतोय. आणि मोबाईलवरती व्हिडिओ करून सुद्धा तुम्ही एक चांगला कंटेंट लोकांपर्यंत देऊ शकता. तुमचे कम्युनिकेशन स्किल्स वापरून किंवा तुमच्या अदर गोष्टी, तुमची आयडियॉलॉजी जर लोकांनी स्वीकारण्याची तयारी असेल तर कदाचित लोक व्हिडिओ क्वालिटीपेक्षा तुमच्या आयडियॉलॉजीवरती प्रेम करायला लागतील. आणि आत्ताही आपण थोडासा गोप्रो नंतर मी घेतला, मोबाईल पण चांगला घेतला मी, आणि आत्ता आपण थोडासा लॅपटॉपवरती पण काम करायला सुरुवात करू आणि काही एडिटिंग टूल्स एडिटर्सना सोबत घेऊ. पण हे करत असताना त्यातून स्थानिक लोकांना अर्थार्जन निर्माण होणं आणि एक मॉडेल वेगळ्या पद्धतीने प्रमोट करणं हे फार गरजेचं आहे. मित्र, एक जाता जाता आपण एक वॉक घेऊ इथून. यूट्यूबकडून आलेलं हे कौतुकाचं सिल्वर प्ले बटन आमच्या टीमकडून आम्ही स्वीकारलं आहे आणि ते इतकं आमच्या एकंदर सगळ्यांचं मनोबल वाढवणारं तर आहेच, पण तुमच्या सगळ्यांच्या ज्या कमेंट्स असतात ते वाचूनही खूप छान वाटतं की आपण जे काम करतो ते काम कुठेतरी लोकांपर्यंत पोचतं आहे, त्यानुसार लोक विचार करायला लागलेत. आणि हा एक विचार जेव्हा आपण समाजात पेरतो तो एक विचार काहीतरी क्रांती घडून आणू शकतो असं वाटतं. कारण आज बदलत्या काळात, आज जगासमोर अनेक क्लायमेट चेंजची संकटं असताना, जग एका वेगळ्या मतप्रवाहातून जात असताना, आपण निसर्गात राहणाऱ्या लोकांचं मत मांडणं आणि त्यांचा एक प्रतिनिधित्व करून एक रान माणूस तुमच्यासमोर घेऊन येणं हे काम नेहमी करतच राहू. तुम्ही असा छान सपोर्ट द्या आणि कोकणातल्या माणसाला कुठेतरी जगापर्यंत त्याचे विचार आणि त्याची जीवनशैली घेऊन जायला मदत करा. धन्यवाद. यवा कोकण आपलं जसं.